बेळगावसह परिसरात भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बेळगावचा बासमती तांदूळ तर जगप्रसिद्ध आहे. यावर्षी हंगाम चांगला मिळाल्याने भात पीकही चांगले आले आहे. पण काही दिवसांपासून भात पिकावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकरी करपा आणि मावा रोग नियंत्रणात आणण्यासाठी महागडे औषधे फवारत आहेत, तरीही रोगाचा प्रादुर्भाव होतच आहे. त्यामुळे कृषी खात्याने यावर उपाय सुचवून भात पिकावरील रोगावर नियंत्रण आणण्यास मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर उत्पन्न घटणार आहे. 15 दिवसात कापणीला आलेल्या भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.